शुभ्र आर्ट गॅलरी पाडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या संकुलात सोलापुरातील चित्रकार आणि कलाकारांनी विरोध दर्शवला आहे। सोलापुरातील समस्त चित्रकार शिल्पकार कलाकार यांच्या दृष्टिकोनातून शुभ्राय कलादालन अर्थात आर्ट गॅलरी ही अस्मितेची आणि अभिमानाची बाब आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नानाविध प्रदर्शन आणि उपक्रम या गॅलरीद्वारे भरवण्यात येतात। दरम्यान आर्ट गॅलरीची पुनर्बांधणी होत असल्याचं निदर्शनास आल्यावरून त्याची माहिती घेतली असता त्याचं टेंडरही प्रसिद्ध झालं आहे। एखादी वास्तू उभी करत असताना समाजातील घटकांबरोबरच ज्येष्ठ आणि सर्व कला प्रकारांच्या कलाकारांना निमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा आणि विनिमय करणं महत्त्वाचं आहे। हे कलादालन उभं करताना त्यामध्ये व्यावसायिक गाळे अथवा तत्सम स्वरूपाची व्यवस्था नसावी। आर्ट गॅलरी तळमजल्यावर असावी, पार्किंगची जागा पुरेशी असावी, तसंच चित्रकार आणि कलाकार यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या बाबी संयुक्त ठरणार आहेत। तरी कलाकारांना आमंत्रित करून योग्य ते बदल घडवून ही वास्तू निर्माण करावी अशी मागणी सोलापुरातील समस्त कलाकारांनी केली आहे। कलाकारांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपली कला प्रदर्शित करण्याच्यासाठी शुभ्राय आर्ट गॅलरी ही सोलापूरमध्ये बऱ्याच वर्षापासून आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच चित्रकारांची शिल्पकारांची प्रदर्शनं झालेली आहेत, प्रात्यक्षिकं झालेली आहेत। परंतु या ठिकाणी गॅलरीसाठी जी काही सुखसुविधा पाहिजे सोयी पाहिजे त्या यांचा अभाव असल्याकारणानं इथं मुंबई पुणे किंवा दिल्ली यासारख्या शहरामध्ये ज्या आर्ट गॅलरीज आहेत कलादालनं आहेत त्या कलादालनाच्या नुसार आपल्या इथंही अशी एक अत्याधुनिक गॅलरी तयार व्हावी। प्राथमिक स्वरूपात शिल्पकारांविषयी खास मुद्दा मांडतो की सोलापुरातल्या कलाकारांविषयी जो आता इतर कलाकारांनी मुद्दा मांडला आहे त्याला अनुसरून शिल्पकलेमध्ये जे काही आम्ही काम करतो त्या शिल्पांचा आकार वजन याचा विचार केला तर ही शिल्प वरच्या मजल्यावर घेऊन जाणे अडचणीचे ठरणार आहे आणि एकूणच रसिकांनाही वर जाणे येणं अवघड होणार आहे। तो एकूण परिणाम हा सगळा प्रदर्शनावर होणार आहे। मुळातच सोलापुरामध्ये जी उदासीनता आहे ती उदासीनता आणखीन वाढेल आणि याच्यामध्ये कलाकारांचं खच्चीकरण होईल। हौशी चित्रकार सोलापूरमध्ये तसे हौशी चित्रकार बरेच आहेत आणि मला असं वाटतं की जिल्हा पातळीवरती एखादी तरी अद्ययावत त्याचप्रमाणे सोयीस्कर म्हणजे चित्रकारांनाही आणि रसिक प्रेक्षकांनाही सोयीस्कर अशी गॅलरी व्हायला हवी। तर ह्यांचं आत्ता जे काही नियोजन आहे तर त्याला विरोध आहे, तर त्याच्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। ते शुभ्राय महाराज त्यांच्या नावाने हे कलादालन जे सुरू केलेलं आहे त्याचं जे नवीन आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्यामध्ये खालच्या लाईनमध्ये गाळ्यांचं स्वरूप इथं ते दाखवलेलं आहे, पण तसं न दाखवता ते पूर्णपणे एक कलादालन व्हावं जेणेकरून जहांगीर आर्ट गॅलरी मॉडर्न आर्ट गॅलरी यासारखे जे आर्ट गॅलरी आहेत त्याचं स्वरूप त्याला मिळावं आणि बाकीचे जे इथले जे सोलापुरातले जे अनेक युवा कलावंत आहेत त्यांना तिथे प्रदर्शन करण्याचा मोह व्हावा यासाठी शासनाने आणि इतर सर्वांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या कलादालनाची निर्मिती चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने करावी हीच आम्हा सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। या बाबतीतचं पत्र महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांना देण्यात आलं।